मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे तर आपण हे दृश्य बघतोय यावेळेस अमित शहा राजनाथ सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गुजरात निवडणुकीत यशानंतर भाजप कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. भाजप कार्यालयात जोरदार जल्लोष या ठिकाणी होतोय. गुजरात निवडणुकीत घवघवीत यश भाजपला नभूतोन भविष्यातही मिळालंय. 156 जागा वर भाजपला यश मिळालं आणि यानंतर आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. यावेळी एक महत्वाची बातमी ही दृश्य आपण बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा देखील यावेळेस उपस्थित आहेत. भाजपच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान पोहोचले हम सब लोग ध्वनी के साथ जोर से नारा लगाते हुए उनका अभिनंदन करेंगे. निवडणुकांमध्ये यश मिळत त्यावेळेस भाजप अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि हे थेट दृश्य यावेळेस उपस्थित कार्यकर्त्यांशी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणून मोदी या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांना हात उंचावून मोदी विक्ट्रीची साईन दाखवत आहेत. मोदी पंतप्रधानांसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा देखील मोदी मोदी मोदी. मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोदी भाजपच्या या कार्यालयाच्या बाहेर उपस्थित होते आणि या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी म्हणून मोदी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या कार्यालयात दाखल झाले. श्री नरेंद्र मोदी जिंदाबाद. मोठं यश गुजरातमध्ये भाजपला मिळालंय. भाजपनं भाजपचाच रेकॉर्ड मोडला असं म्हणावं लागेल. जवळजवळ 156 जागांवर भाजपला यश मिळवता आलेलं आहे आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतल्या भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. मोदी मोदी मोदी. विश्व के सबसे बड़े नेता, भारत का नाम विश्व के अंदर रोशन करने वाले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का और मंचस्थ सभी नेताओं का मैं स्वागत करता हूं और निवेदन करता हूं मंचस्थ नेताओं से आप सभी बैठ जाइए. भारत माता की. श्री नरेंद्र मोदी जिंदा.